सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात सध्या 104 टीएमसी पाणी साठा झालं असून पूर्ण क्षमतेनं भरण्यासाठी आणखी 13 टीएमसी पाण्याची गरज आहे. उजनी धरण 100% भरण्यासाठी 2 पावलं दूर आहे. गेल्या 8 दिवसात उजनी धरणात 38 टीएमसीनं वाढ झाली आहे. आज शनिवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता उजनी धरणाची पाणी पातळी 76.78% झालेली आहे. तर दौंड इथून 65,374 क्युसेक विसर्ग उजनीत सुरू आहे. सकाळच्या तुलनेत यामध्ये वाढ झाली आहे. सकाळी 6 वाजता 52,000 क्युसेक इतका होत असणारा विसर्ग आज दुपारी 3 वाजता वाढलेला आहे. भीमा खोऱ्यात धरण परिसरात सातत्यानं पाऊस सुरू असल्यानं खडकवासला धरणातून विसर्ग दुपारी 12 वाजता 27,016 क्युसेक करण्यात आलाय. तर मुळशी धरणातून दुपारी 3 वाजता 20,177 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आलाय. सध्या उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा 41.13 टीएमसी झालाय. पावसाचे आणि धरणांचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.